नमस्कार मित्रों, आत्तापर्यंत आपण शेअर संबंधात 6 मालिका बघितल्या आहेत. ही 7वी मालिका आहे आपली. यामध्ये आपण भांडवल बाजार, त्याचे सब बाजार्स याची माहिती घेणार आहोत. भांडवल बाजार म्हणजे काय? भांडवल बाजाराचा अर्थ ज्या ठिकाणी दीर्घ मुदतीचे फंड्स रेज केले जातात, दीर्घ मुदतीसाठी पैसे उभारले जातात, त्याला आपण भांडवल बाजार म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण कॅपिटल मार्केट म्हणू असतो. या भांडवल बाजारचे दोन भाग असतात, एक प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केट म्हणजे प्राथमिक बाजार आणि सेकंडरी मार्केट म्हणजे दुय्यम बाजार. प्राथमिक मार्केट आपण जेव्हा म्हणतो प्राथमिक बाजार, तर त्यामध्ये विशेषतः जेव्हा कुठली कंपनी शेअर्सची विक्री करून निधी उभारत असते, त्याचा भाग हा प्राथमिक बाजारामध्ये येत असतो. आणि एकदा गुंतवणूकदाराकडे शेअर्स आले की त्याची खरेदी विक्री ही सेकंडरी मार्केटमध्ये होते, म्हणजे स्टॉक एक्सचेंजवर होते. म्हणजे सेकंडरी मार्केट किंवा दुय्यम बाजार म्हणजे स्टॉक एक्सचेंज, आणि प्राथमिक बाजार म्हणजे तिथे नवीन शेअर्सची विक्री होत असते. आता तसं बघायला गेलं तर 1993-94 ते 96-97 हा प्राथमिक बाजाराचा सुवर्णकाळ समजला जातो. मित्रो, अलीकडे वर्षामध्ये हार्डली 30-40-50 कंपन्यांचे शेअर्सचे इश्यू होतात, पण 1993-94 जवळजवळ 764 कंपन्यांनी 10,800 कोटी रुपये जमा केले होते. 94-95 1,336 कंपन्यांनी 12,928 गोळा केले होते. 95-96 1,402 कंपन्यांनी 8,723 कोटी रुपये जमा केले, आणि 96-97 684 कंपन्यांनी 4,372 कोटी रुपये जमा केले. आणि त्यानंतर 98 ते आजपर्यंत फक्त 2 वर्षामध्येच शेअर इश्यूची संख्या ही 100 जास्त झालेली आहे. आणि या जवळजवळ 20 वर्षामध्ये 1 वर्षामध्ये 100 कमी वेळा इश्यू झाल्या, अशा 18 वर्ष होती ज्यावेळेस 100 कमी कंपन्यांनी भांडवल बाजारातून निधी उभा केला. तुम्ही म्हणाल, असं काय झालं असेल, काय याला कारणे आहेत? याला कारण असं आहे, एक तरी सध्या कंपन्यांना शेअर्सची विक्री करताना प्रीमियम किती घ्यावा या बाबतीत स्वातंत्र्य दिले गेले आहे. 1992 जर तुम्हाला प्रीमियम शेअर्सची प्रीमियम किती घ्यावा यासाठी तिथं दिल्लीमध्ये कंट्रोल ऑफ कॅपिटल इश्यूज म्हणून हे होते, ऑफिस होतं, ते सरकारी ऑफिस तुम्ही प्रीमियम किती घ्यावा या बाबतीत गाईडलाईन्स होत्या. त्याप्रमाणे ते प्रीमियम डिसाईड करत होते आणि तेवढाच प्रीमियम कंपनीला घ्यावा लागत होता. पण आपण उदारीकरण चं धोरण स्वीकारल्यामुळं सेबीने काय केलं की कंपन्या स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामुळे कंपनीने मोठ्या प्रमाणात प्रीमियम आकारायला सुरू केली. आणि त्यामुळे आपण बघतो की 97 जवळजवळ 100 कमी कंपनी या भांडवल बाजारात येताना दिसतात. काही वर्षी तरी मला आठवते की 8 कंपन्या शेअर बाजारामध्ये आल्या होत्या. काय म्हणजे मुख्य कारण काय आलं की अनेक गुंतवणूकदारांचे हात पोळले गेले, कारण जास्त प्रीमियम देऊन त्यांनी शेअर घेतले. आणि जेव्हा ती खरेदी विक्री सुरू झाली, ज्या भावाने आपण शेअर घेतले त्यापेक्षा कमी भावामध्ये त्याची खरेदी विक्री सुरू झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांना नुकसान सोसावं लागलं. या अनुभवामुळंच बऱ्यापैकी गुंतवणूकदार हे शेअर बाजाराच्या बाहेर गेलेले आहेत. मग तुम्ही म्हणाल की मग कुठल्या प्रीमियम योग्य आहे की नाही, कसं ठरवायचं, काय ठरवायचं? तर मित्रो, यासाठी तुम्हाला थोडं लक्ष द्यावं लागतं. काय ते यासाठी टी व्ही चॅनलवरती चर्चा असते, वर्तमानपत्रांसुद्धा त्याचं ॲनालिसिस येत असतं. हे सगळं बघून आपण ठरवायचं की या कंपनीच्या शेअर्समध्ये आपल्याला गुंतवणूक करायची आहे की नाही. परत मला सांगितल्याप्रमाणे डीमार्टचा इश्यू आला होता, तर डीमार्टनी 299 शेअर्सची विक्री केली, म्हणजे 10 दर्शनी भाग आणि 299 प्रीमियम असं त्यांनी चार्ज केलं. पण त्याचं जेव्हा लिस्टिंग झालं शेअर बाजारावरती,
त्याचं लिस्टिंग जवळजवळ 620 रुपयांनी झालं. म्हणजे दुप्पट 10-12 दिवसामध्येच शेअरची किंमत ही दुप्पट झालेली दिसून येते. मग त्यामुळं अशा काही चांगल्या कंपनीमध्ये आपण निश्चितच नवीन अर्ज करायला पाहिजे. आणि त्यासाठी तुमचं पहिल्यांदा डिमॅट अकाउंट असणं आवश्यक आहे. आणि डिमॅट अकाउंटमुळे तुम्हाला तुमच्या अकाउंटला शेअर्स येतील अलॉटमेंट झाल्यानंतर. आणि तुम्हाला जर त्या शेअर्सची विक्री करायची असेल तर तुमचं ट्रेडिंग अकाउंटसुद्धा असणं आवश्यक आहे. मित्र, आपण असं अजून काही गोष्टी असं बघायला पाहिजेत असं मला वाटतं की शेअर्समध्ये गुंतवणूक करताना आपण फक्त ब्रोकरेज संबंधित लोकांना नाही, अनेक अशा प्राथमिक बाजारामध्ये अनेक संस्था असतात, त्याची आपल्यासुद्धा माहिती असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ज्या प्राथमिक बाजारामध्ये ज्या संस्था कार्यरत आहेत त्यापैकी एक महत्त्वाची एजन्सी आहे ती मर्चंट बँकर्स. मर्चंट बँकर म्हणजे काय की ही जी संस्था आहे ती शेअर मॅनेजमेंटच्या बाबतीत, शेअर इश्यू मॅनेजमेंटच्या बाबतीत ती एक्सपर्ट समजली जाते. त्यामुळं कुठलीही कंपनी जेव्हा शेअर्सची विक्री करते त्यावेळेस त्यांना अशा मर्चंट बँकरची मदत घ्यावी लागते. कारण मर्चंट बँकरचा हा व्यवसायच असतो की अशा कुठल्या कंपनीने शेअर विक्री करायची असेल त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना योग्य त्या गोष्टीची पूर्तता करून त्यांच्याकडून घेणे. त्यामुळं आपल्याकडे मर्चंट बँकरसुद्धा महत्त्व जास्त आहे. मग एखादी कंपनी जेव्हा नवीन शेअर्स इश्यू करू इच्छिते किंवा शेअर्सची विक्री करू इच्छिते ते पहिल्यांदा मर्चंट बँकरची नेमणूक करतात. मर्चंट बँकरसुद्धा जवळजवळ एखादी कंपनी असते, ती बहुतेक वित्तीय संस्था असते की ती आपल्या एक्सपर्टाईज कंपनीला देत असते. का ते त्याप्रमाणे मर्चंट बँकरची नेमणूक झाल्यानंतर कंपनी मर्चंट बँकरने मागितलेली माहिती नेहमी त्यांना द्यावी लागते. कारण काय, सेबीने आता काय केलेलं आहे की मर्चंट बँकरची सुद्धा तेवढी जबाबदारी राहील जेवढी कंपनीची आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी काय होतं जसं की अशी कुठलीही माहिती जी दिली जात होती ती चुकीची आहे का बरोबर आहे हे पडताळून पाहायला कोणी एजन्सी नव्हती. कंपनी जी माहिती दिली ती मान्य करून पुढे जात होते. एक तुम्हाला उदाहरण द्यायला हरकत नाही आहे, अशी एक कंपनी मी पाहिलेली आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे. आणि काय झालं मित्रो, आम्ही सहज त्या कंपनीला व्हिजिट करायला गेलो तर ते फक्त वॉल कॉम्पाऊंडचं बांधकाम चालू होतं. आणि त्यांच्या माहितीपत्रक आम्ही होती की बांधकामामध्ये मी कोट्यवधी रुपयाची त्यांनी त्यामध्ये तरतूद केली होती का ते आणि खर्च करतो असं दाखवलं होतं. त्यामुळं पूर्वीच्या काळी अनेक वेळा असं झालेलं आहे की चुकीच्या माहितीमुळे अनेक कंपन्यांनी पैसे गोळा केले आणि नंतर त्या कंपन्या परत कुठे दिसतच नाहीत काय. पण सेबीने जेव्हा आपल्या 1992 या भांडवल बाजारावरती नियंत्रण करायला सुरू केलं त्यापासून सेबीने फार स्ट्रिक्टली हे केलेले आहेत, स्ट्रिक्टली नियम अडॉप्ट केलेले आहेत. त्यामुळं त्यांनी सांगितले की मर्चंट बँकरनी जी काही माहिती तुम्ही देता माहितीपत्रकामध्ये त्याला सगळी पडताळून पाहणे आहे. म्हणजे कंपनी सांगितली की आमची 100 एकर जागा आहे तर त्या 100 एकर जागेबाबतीची सगळी कागदपत्र तपासून पाहण्याची जबाबदारी मर्चंट बँकरची. बिल्डिंगचं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे तर कन्स्ट्रक्शन कुठंपर्यंत आलेलं आहे हे सुद्धा पाहण्याची जबाबदारी मर्चंट बँकेची राहील. मशिनरी ऑर्डर दिली आहे असं असेल तर मशिनरी ऑर्डर खरीच दिली आहे की नाही हे सुद्धा बघण्याची जबाबदारी मर्चंट बँकरची. अशा रीतीने सेबीने मर्चंट बँकरला सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. आणि त्यामुळं मर्चंट बँकरनीसुद्धा काळजीपूर्वक माहितीपत्रक बनवतात किंवा योग्य तो सल्ला कंपनीला दिला जातो. आणि दुसरं सांगायला हरकत नाही, पूर्वी मर्चंट बँकरची नोंदणी कुठे होत नव्हती पण 1993 पासून जेव्हा मर्चंट बँकर रूल्स अँड रेग्युलेशन ॲक्ट रूल्स आले त्यानुसार मर्चंट बँकरचीसुद्धा नोंदणी होताना दिसते. पूर्वीच्या काळी काही लोक 10-12 ऑफिस घेऊन एक कॉम्प्युटर आणि 1-2 माणसं घेऊन मर्चंट बँकिंगची सुद्धा व्यवसाय सुरू करत होते. कारण त्यावेळेस त्यांचं कुणाचंच त्यावरती नियंत्रण नव्हतं. पण सेबीने जेव्हा असं रिस्ट्रिक्शन आणलं त्यामुळं आता मर्चंट बँकरकडे इन्फ्रास्ट्रक्चरची सुद्धा अपेक्षा आहे, त्यांचं ऑफिस किती असायला पाहिजे, ऑफिसमध्ये कोणते किती लोक कामाला पाहिजेत, तर लोकांचं क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे, इथंपर्यंत सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सेबीला द्यावी लागते. आणि ते दिल्यानंतरच तुमची मर्चंट बँकर म्हणून नोंद होते. त्यामुळे काय आलं मित्रो,
आपल्याला अशा काही एक्सपर्ट लोकांचा सल्ला या कंपन्यांना मिळत चाललाय आणि कंपन्यासुद्धा आवश्यक ती माहिती सगळ्यांच्याकडे देत असतात, त्यामुळे ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता ही आलेली आहे याच्यामध्ये. आणि एखाद्या वेळेस याच्यामध्ये समजा चुकून कुठली माहिती चुकीची निघाली तर मर्चंट बँकेला सुद्धा दंड होतो, तसंच कंपनीसुद्धा दंड होत असतो. तो आज मितीस आपल्याकडे जवळजवळ मर्चंट बँकरची संख्या 187 आहे, म्हणजे जून 2017 आपण जर फिगर बघितली तर ती फिगर आहे जवळजवळ 187 मर्चंट बँकर हे सेबीकडं रजिस्टर्ड आहेत. मित्रो, पूर्वीच्या काळी मर्चंट बँकरमध्ये सुद्धा परत कॅटेगरी होत्या, 1, 2, 3, 4, 5, 4 चार प्रकारच्या कॅटेगरी होत्या, पण सेबीने तो कॅटेगरी भाग काढून टाकलेला आहे. कारण का मर्चंट बँकांनी काय त्यांना कॅटेगरी कशा बेसिस होत्या, एक कॅटेगरीज असेल तर त्याला फक्त त्याचे सगळे इश्यू मॅनेजमेंट, अंडर रायटिंग या सगळ्या गोष्टी त्या करू शकत होत्या. का नंतर तुम्ही जर सेकंड तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला फक्त काही ठराविक गोष्टी करता येत होत्या, पण सेबीने असं ठरवलं की ही कॅटेगरीला काही अर्थ नाही आहे आणि कॅटेगरीनी काढून टाकल्या, तेव्हा आता सगळे मर्चंट बँकर ॲट पार आलेले आहेत आणि त्यांच्या ड्युटीज आणि लायबिलिटीज या डिसाईड झालेल्या आहेत. दुसरं म्हणजे सेबी जेव्हा रजिस्ट्रेशन देते तेव्हा ती सरप्राईज व्हिजिटसुद्धा त्या ऑफिसला करू शकते, आणि सरप्राईज व्हिजिट केल्यानंतर जी काही माहिती दिलेली आहे मर्चंट बँकरने ती बरोबर आहे की नाही हे तपासून बघितलं जातं, आणि ते बरोबर असेल तरच मर्चंट बँकेची नोंदणी पुढे कंटिन्यू होते. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की मर्चंट बँकरद्वारे सेबीने एक प्रकारे कंपनीवरती एक अंकुश आणला आहे असं मला वाटतं, आणि त्यामुळं कंपन्यांसुद्धा योग्य ती माहिती आपल्या गुंतवणूकदारांना देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मित्रो, अजून प्राथमिक बाजारामध्ये अनेक संस्था काम करत असतात, त्यामध्ये महत्त्वाची एक संस्था आहे ती अंडर रायटर. अंडर रायटर म्हणजे काय की ही जी संस्था आहे ही कंपनीला एक गॅरंटी देते की तुमचे 90% जे शेअर्सची विक्री आहे ती झाली नाही तर आम्ही न झालेला भाग आम्ही विकत घेऊ. तुम्ही म्हणाला अशी काय अशी काय अट आहे, तर कुठलीही कंपनी जेव्हा नवीन शेअर्स कंपनी शेअर्सची विक्री करते त्यावर बंधन असतं की 90% लोकांचा प्रतिसाद त्या शेअर विक्रीला मिळायला पाहिजे. 90% प्रतिसाद नाही मिळाला तर कंपनीला पैसे वापस करावे लागतात. त्यामुळं 90%ची जी अट आहे ती पूर्ण करण्यासाठी अंडर रायटरचा उपयोग होतो. म्हणजे अंडर रायटर काय करतात की लोकांनी शेवटी जेव्हा शेअर्सची विक्री असते तेव्हा कोणी सांगू शकत नाही कसा रिस्पॉन्स मिळेल लोकांच्याकडून, कुठेतरी रिस्क असते, मग त्यावेळेस अंडर रायटर हा कंपनीच्या मतीला येऊ शकतो. मग कंपन्या अंडर रायटरची नेमणूक करतात आणि नेमणूक केल्यानंतर अंडर रायटर हे सांगतात की समजा लोकांनी तुम्हाला रिस्पॉन्स नाही दिला तर 90% जी अट आहे ती पूर्ण करण्याची जेवढे काही शेअर्स असतील ते आम्ही घेऊ आणि त्याचे पैसे ते अंडर रायटरला कंपनीला द्यावे लागतात. त्यामुळं कंपनीची जी रिस्क असते की 90% प्रतिसाद नाही मिळाला तर आपल्याला शेअर इश्यू म्हणजे शेअर्सचे पैसे परत करावे लागतील, ती जी भीती असते ती अंडर रायटरमुळं जाते. पण अंडर रायटर हे काय फुकट काम करत नाहीत, हे त्यासाठी कमिशन घेत असतात, काय ते कमिशन घेतात आणि कमिशन बेसिसवरती हा काम चाललेलं असतं. काय ते मध्ये एकदा सेबीने असं ठरवलं की अंडर रायटरची जी नेमणूक आहे ही ऑप्शनल असावी, काय ते कारण काय ज्या काय मोठ्या प्रस्तावित कंपन्या आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही शेअर्सची विक्री करतोय ते आमच्या नावावरती करतोय आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या शेअर्सनंच शेअर विक्रीला चांगला प्रतिसाद मिळेल, मग आम्हाला अंडर रायटरची जरूरत नाही आहे. त्यावेळेससुद्धा सेबीने असे काही रूल केले होते की त्या अशा बाबतीत त्यांनी ऑप्शनसुद्धा त्यांनी दिले होते की अंडर रायटरची गरज नसेल तर चालेल काय ते, पण विशेषतः नवीन कंपनीच्या बाबतीत ही अंडर रायटरची मदत ही लागतेच. तर मित्रो, आज आपण प्राथमिक बाजारामध्ये किती कंपन्या शेअर्स म्हणजे विक्रीसाठी येत होत्या हे आपण बघितलं, त्यानंतर मर्चंट बँकर्स याचा रिव्ह्यू घेतला आणि अंडर रायटर्स. तरी आज आपण इथेच थांबूयात. नमस्कार.